प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडण्यापूर्वी देव त्यांना काही ना काही संकेत देत असतो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वेळेला खूप जास्त महत्त्व आहे. कधी काही व्यक्तींची वेळ चांगली असते तर कधी कोणाची वेळ वाईट असते. कधीकधी आपण म्हणतो माझीही वेळ येईल, वेळेवर कुणाचेही बंधन नाही. कितीही श्रीमंत व्यक्ती असेल तरीसुद्धा त्याची वेळ वाईट येऊ शकते आणि त्याला वेळेसमोर झुकावे लागते. तुम्ही हे कधीतरी लोकांना श्रीमंतीकडून गरिबीकडे येताना बघितलेच असेल. मग आपण म्हणतो वेळेपुढे कोणाचेही काही चालत नाही. काय परिस्थिती होती यांची व आज कशी वेळ आलेली आहे, जर तुम्ही लक्ष दिले तर या इशाऱ्यांना समजून घेऊन तुमच्या जीवनात घडणाऱ्या चांगल्या घटनांविषयी जाणू शकता. या संकेतामुळे तुम्हाला समजते की यापूर्वी जे काही वाईट झाले किंवा होत आहे याचा आता अंत आलेला आहे. दुःखाचा व कष्टाचा आता नाश होणार आहे. कधीकधी आपण सकाळी उठतो की आपल्याला खूप फ्रेश व उत्साही वाटते. काही व्यक्ती यावर विश्वास ठेवणार नाही, परंतु कधीकधी पशुपक्षीसुद्धा चांगल्या वेळेचे संकेत आपल्याला देतात. जर एखाद्या मांजराने आपल्या घरात पिल्ले दिल्यास ती चांगल्या वेळेची निशाणी आहे. आणि जर एखाद्या माकडाने अचानकपणे आंबा खाऊन त्याची कोळी जर आपल्या घरात किंवा अंगणामध्ये टाकली तर ती सुद्धा आपल्या चांगल्या वेळेची सुरुवात आहे असा त्याचा अर्थ होतो. व घरात धनधान्याची बरकत होते असे समजा की भगवंताने तुमच्यावर कृपा केली आहे. आता तुम्हाला धनप्राप्तीसुद्धा होऊ शकते. जर तुम्ही सकाळी सकाळी कामानिमित्त घराच्या बाहेर पडत असाल आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला लहान बालक जर खतखतून हसतानी दिसले तर हे समजा की भगवंताने तुम्हाला तुमच्या चांगल्या कार्यासाठी तुम्हाला इशारा दिलेला आहे. जर घराबाहेर पडल्यानंतर एखादी स्त्री पाण्याने भरलेला हंडा घेऊन जात असेल किंवा एखादी व्यक्ती दुधाचे भांडे घेऊन जात असेल तर असे समजा की आजचा दिवस तुमच्यासाठीच आहे. म्हणून आज ज्या कामात तुम्ही हात टाका ते काम तुमचं नक्कीच पूर्ण होईल व आपल्याला सफलता मिळेल. हे आहे चांगली वेळ येण्याचे संकेत. जर तुमच्याबरोबर असे काही होत असेल तर तुम्हाला आता कोणतीही चिंता करण्याचे काहीही कारण नाही, कारण तुमच्यासाठी स्वतः भगवंत इशारे देत आहेत की तुमचे आता चांगलेच होईल. तर अशा प्रकारे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चांगल्या वाईट घटना घडत असतात. चांगल्या घटना घडण्याचे सुद्धा परमेश्वर संकेत देतो आणि वाईट घटना घडण्याचे सुद्धा परमेश्वर संकेत देतो. वाईट घटना कोणत्या आपल्यासोबत घडू शकतात यासाठीसुद्धा एक नवीन व्हिडिओ घेऊन येईल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर व्हिडिओ तुम्ही कमेंट्सद्वारे नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा. बेल आयकनला प्रेस केल्यामुळे तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळते आणि व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.